नमस्कार भावानो. नमस्कार भावानो. तर तुम्हाला आता सीजन कशात चालू झालंय माहितीच आहे. हिरवे गार आंबे कैऱ्या 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 कैरीच पणा आंबे आंबे आंबे. तर तुम्हाला सांगतो भावानो छोटी स्टोरी सांगतो. ह्यांच्या गल्लीत मोठं लट आंब्याचं झाड आहे. दोन तीन काहीतरी मुलं चढली होती वाटतं. हिने त्या मुलांना दाब देऊन दादागिरी देऊन करून तिचे सगळे आंबे घेतले ह्याने आणि 10-15 आंबे घरात ठेवले तर आणि इकडं आम्हाला उगो वकटे वकटे ही जळकी राहत नाही ते असं तोंडाला थोडं यायची ते खाल्ल्यावर तसले आंबे इकडे घेऊन आले तर हो का ओ आंबे आता आहे आम्हाला खायला म्हणजे काय माहीत नाही. ओ ओ व्हिडिओ चाल ओय असले बोलवलेत के तुम्ही सुनी म्हणल्याशिवाय का हो म्हणत नाही का. मी दाब देऊन आणली नव्हती कैरी. मग गोड 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 बोलून आणली होती. अहो मला सांगा आणि व्हिडिओ तिकडे मध्ये 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 इकडे कॅमेरा ते मला सांगा आंबेच त्या लहान मुलांनी 15-20 काढलेत. तुम्ही इथं 7-7-8 आंबे इथं आणलाय 10-12 आंबे तुम्ही घरात नेऊन ठेवलाय आणि मग तुम्ही एवढे सगळे आंबे कसं काय दिले तिने. गोड गोड बोलल तुम्ही त्यांना. मग सगळे आंबे कसं देत गोड गोड बोलल्यावर. मग गोड बोलल्यावर देतात की. अहो थोडं तर दिल्यावर उलट देत नाही तर काय धंदा खोटा आहे सगळा. काय टिकटॉक स्टार आहे म्हणून इन्स्टा स्टार आहे म्हणून दिले तो इन्स्टा स्टार आहे. तर भावानो सगळ्यांना अभिनंदन करा. अण्णाभाईची 1,000 फॉलोअर्स झालेत इन्स्टाला. ह्यांचे 15,000 झालेत. माझे 2.5 लाख झाले नाहीत भावानो अजून थोडे कमी झाले नाही तर. हा 14,000 झाले. हा बरं ते काय काय असं ना माझे 2.5 लाख झाले थोडे कमी आहेत 1,000. बरं ते आता आंबे देतो खायला. अरे द्या द्या आणि नाही गोड बोलल्यावर काय दाब देऊ नाही. नाही नाही तर तुम्हाला तुम्हाला छोटीशी रेसिपी सांगतो भावानो. एक आंबा घ्या त्याला स्वच्छ धुवा तिचे 4 फोड करा आणि खावा. आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीसाठी माझे व्हिडिओ बघत राहा. खरं का नाही. ही रेसिपी कोण सांगणार नाही. ही कोण असे अहो साधी सोपी रेसिपी आहे. आता मी केली की रेसिपी इथं बसून. हा ते प्रशिका म्हणून तुम्हाला ते अकाउंट माहितीच असेल. त्यांनी कसली व्हिडिओ करत दुसरे असे बरोबर किती खर्च आहे त्या व्हिडिओला का थोडे कष्ट आहेत का काय. पण आपल्या रेसिपी सोप्या राहतात. असं नुसतं बघा एक फुळ आंबा घ्यायचं एक सफरचंद घ्यायचं 4 फोड करायचं काढून टाकायचं द्या चला लावा मसाल्याचा पटकन. आपल्याला कसा एवढं रेसिपीचा व्हिडिओ बनवला आपण एवढं कष्ट करून हेने भले त्या लेकरा बाळांना बुक्या घालून शिव्या देऊन का होईना. नाही कसं काय ना जो द्या जाण देऊ कसं काय अन्नात पण आंबे आणलेत तर. हां तर मीठ मसाला मस्त लावा असं. भावानो ताईनो सीझन चालू झालाय. तर प्रत्येक सीझन मध्ये आंब्या सीझन असो पेरू सीझन असो पपई सफरचंद काकडी गाजर काही का असं ना प्रत्येक सीझन मध्ये प्रत्येक फळ खात जावा भावानो शरीरासाठी चांगले असते. तर द्या अजून एक फळ काही का असं ना. पण आजचा आमचा व्हिडिओ हेच आहे रेसिपीचाच व्हिडिओ आहे हे सांगायचं होतं. भले आंबे हे चुरून का आणणार कसं का आणणार पण आम्हाला खायला मिळाले. खरंच एक खातो भावानो फक्त एवढं शेवटचं सहन करा. अभि बुडाचा खुळखुळा होते तिकट एवढं कशाला. अरे नुसतं तिकट लावलंय हेमेट टाकायचं टाकलंय. अरे सकाळी बघाटी उठते हे चांगलं नसते हे नुसते. भावानो कधी खायला कधी. भावानो मी बघा आण्या भाई किती चटणी घेतल्या मिरची गप खा ओव्हर ॲक्टिंग करू नका. तर तुम्ही असाच आनंद घ्या भावानो. धन्यवाद. चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला इकडे तिकडे शेअर करा जिकडे तिकडे पाठवा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भावानो.